महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे दिवसेंदिवस चिघळत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे यावर अद्याप तरी तोडगा निघेल असं चित्र आपल्याला दिसत नाही आहे मी सध्या उभा आहे सोलापुरातील एस टी आगारामध्ये माझ्या मागे आपण जर बघितलं तर मागच्या आठ ते दहा दिवसांपासून सोलापूरमधील जवळपास एकशे अडोतीस एस टी बसेस ह्या जशाच्या तशा या आगारामध्ये धूळ खात पडून असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कोरोना काळातसुद्धा महाराष्ट्रातील एस टी जी आहे ती जागच्या जागी थांबून होती त्यामुळं याचा मोठा भुर्दंड एस टी महामंडळाला भरावा लागला होता किमान हा अनुभव तरी गाठीशी ठेवून या मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये या एस टी बसेसची देखभाल करणं त्याला दररोज चालू करणं हे गरजेचं होतं मात्र ते कुठेही होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजली जाणारी ही लाल परी सध्या तरी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आगारामध्ये धूळ खात पडून असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं राज्य शासन ह्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतं का या एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांना न्याय मिळतो का आणि महाराष्ट्रातील एस टीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ह्या परीचा आनंद घेता येणार आहे का याचं उत्तर मिळण्यासाठी आणखी काही दिवस थांबावं लागण्याची शक्यता आहे कॅमर्सन निलेश ना सांगेपांगसह सा विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर